नमस्कार, मी सरला सरला किचन मध्ये स्वागत आहे आपलं। तर आज पहिल्यांदाच मी चेहरा दाखवलेला आहे। तर मी आपल्याला आज रेसिपी दाखवणार आहे पाव सँडविच नाश्त्यासाठी करणार आहे मी। तर चला करूया आपण इथं। तर पाव सँडविच बनवण्यासाठी आपण साहित्य घेतले बघा। इथं बटाटा घेतलाय उकरलेला, कोथिंबीर आणि मिरची लसणाची पेस्ट घेतली आणि एक मिरची घेतली बारीक चिरून। इथं बेसन पीठ घेतलंय बघा आणि जिरा राई ते तर असतंच। तर चला आता सुरुवात करूया आपण इथं। तर आपला गरम तवा झालेला आहे बघा, याच्यात तेल टाकून घेते मी। हे बघा, अगोदर भाजी करून घेणार आहे इथं बटाट्याची। हे राई आहे बघा, लसूण आलं आहे, जिरा आहे थोडा, मिरची आहे चिरलेली, हळद आहे थोडीशी, हा उकरलेला बटाटा आहे बघा, चांगला एक जीव करून घेते मी याचा। याच्यात मीठ टाकणार आहे अगोदर। हे बघा मीठ टाकून देते। हे बघा मीठ, मीठ पण आपल्याला जेवढं लागेल ना तेवढं टाका। कोथिंबीर आहे बघा, ही सँडविच भाजी तयार झालेली आहे। आपली सँडविच उसळ तयार पण झालेली आहे। आता आपण हे बेसन पीठ काढून दाखवणार आहे तुम्हाला। याच्यात मीठ टाकून घेणार आहे आणि थोडासा सोडा टाकते बघा। चिमूटभरच सोडा घेतलाय आणि याच्यात आपल्याला हळद नाही घालायचे। मीठ टाकून घेते बघा जेवढं लागेल ना तेवढं। हे बघा याच्यात मीठ पण टाकून घेतलंय आणि सोडा पण अजून लागत, अजून थोडंसं घ्या कारण आपल्याला लागेल ना तेवढंच टाका। आणि सोडा टाकल्याने हळद नाही टाकायची, म्हणजे मी सांगितलंय हळद टाकली आणि सोडा टाकला का लाल होऊन जाते, म्हणून एकच टाकायची सोडा नाही तर हळद। चला आता मिक्स करूया इथं। पाणी टाकून घेते बघा याच्यात आणि जास्त जाड पण नाही करायचं, जास्त पातळ नाही, मध्यम करून घ्या। हे बघा अजून आपल्याला पाणी लागणार आहे इथं थोडंसं। हां चला आता मिक्स करूया इथं चांगलं। जर आपल्या अशी पातळ झालं ना तर आपण थोडंसं पीठ टाकू शकता। हे बघा आपलं पीठ तयार झालंय मस्त, मिक्स करून घेतलंय चांगलं। चला आता सुरुवात करूया। हे बघा इथं पाव घेतले आणि एक पण कापून दाखवणार आहे बघा, आपल्याला अर्ध अर्धच करून घ्यायचं आहे कारण तेलात एकदम मोठा होते ना, म्हणून असंच करून घ्यायचं आपल्याला, हाफ हाफ करून घ्यायचं आहे। हे बघा तुकडा करून घेतलं। हे बघा दोन तुकडे करून घेतलं पावाचं। याच्यात भाजी टाकणार आहे बघा, आपली जेवढी राहील तेवढी टाका। हे बघा बघा पाव भाजी भरून घेतली मी पावात। हे बघा जेवढी राहील ना तेवढीच टाका, असं मध्यातून चिरून घ्या। हे बघा हे बघा असं करून घ्या, सर्वात असंच करून घेणार आहे मी। चला आता टाकून घेऊया, तेल पण गरम झाले बघा इथं आपलं। हे बघा वड्यासारखंच आहे, वडापाव करतो ना तसंच आहे। बघा मस्त झालं बघा, नक्की असं करा नाश्त्यासाठी, पोरांना पण नाश्त्याला आवडतील।
ये बघा मस्त झालं पाव सँडविच आपलं तयार झालं मस्त। साफ तेल नीट लावून घ्या बघा वडा वडा सारखंच आहे ते काढून। तर आपले पाव सँडविच तयार झालेले आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, नक्की करा। धन्यवाद।